भागीदारी पार्टनरशिप. मुलांनो, आता आपण भागीदारी म्हणजे काय हे जाणून घेऊ. एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री इत्यादींसाठी पैसे लागतात. त्या रकमेला भांडवल असं म्हणतात. अनेकदा दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात, म्हणजेच त्या व्यक्ती भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करतात. भागीदारीच्या व्यवसायात बँकेमध्ये भागीदारीचे संयुक्त खाते असते. त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा यांचे वाटप केले जाते. आता हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया. उदाहरण एक, झेलम व अथर्व यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपये भांडवल घालून व्यवसाय चालू केला. त्यांना 3500 रुपये फायदा झाला, तो कसा वाटावा? मुलांनो, सर्वप्रथम आपण भांडवलाचे प्रमाण काढू. 2128 प्रत्येक संख्येला 100 भागून घेऊ, म्हणून 21/28 म्हणजेच 21/28 = 3/4. इथे दोन्ही संख्येला 7 भाग जातो, म्हणून भांडवलाचे प्रमाण 3:4 आहे. आता नफ्याचे वाटप भांडवलाच्या प्रमाणात करायचे आहे, म्हणून झेलमचा नफा बरोबर 3x आणि अथर्वचा नफा बरोबर 4x मानू. 3x + 4x = 3500, 7x = 3500, 3500 ला 7 भाग देऊ, म्हणून x = 3500/7, म्हणून x = 500. मुलांनो, आता आपल्याला x ची किंमत 500 रुपये मिळाली आहे. मग आता आपण झेलम आणि अथर्वचा नफा काढूया. झेलमचा नफा 3x आहे, म्हणून 3 × 500 = 1500 रुपये, आणि अथर्वचा नफा 4x आहे, म्हणून 4 × 500 = 2000 रुपये. अशा प्रकारे झेलमचा फायदा 1500 आणि अथर्वचा फायदा 2000 रुपये असेल. उदाहरण दोन, एका व्यवसायात चिन्मय आणि समीर यांनी 1,30,000 रुपये भांडवल 3:2 या प्रमाणात गुंतवले, तर प्रत्येकाची गुंतवणूक किती असेल? या व्यवसायात त्यांना 36,000 रुपयांचा नफा झाला तर प्रत्येकाचा नफा किती असेल? या उदाहरणात चिन्मय आणि समीर यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण 3:2 दिले आहे. गुंतवणुकीच्या प्रमाणात नफ्याची वाटणी होते, नफ्याचे प्रमाण 3:2 आहे. चिन्मयची गुंतवणूक 3y आणि समीरची गुंतवणूक 2y आहे असं मानू, म्हणून एकूण गुंतवणूक बरोबर 3y + 2y बरोबर 1,30,000 आहे, म्हणून 5y = 1,30,000. भागाकार करूया. y = 1,30,000/5, म्हणून y = 26,000. इथे y ची किंमत 26,000 मिळाली, म्हणून आता चिन्मय आणि समीरची गुंतवणूक काढूया. चिन्मयची गुंतवणूक बरोबर 3y, म्हणून 3 × 26,000 = 78,000 रुपये. समीरची गुंतवणूक बरोबर 2y, म्हणून 2 × 26,000 = 52,000 रुपये आहे. आता आपण दोघांचा नफा काढूया. यासाठी चिन्मयचा नफा 3x व समीरचा नफा 2x मानू, म्हणून एकूण नफा बरोबर 3x + 2x = 36,000, म्हणून 5x = 36,000, x = 36,000/5, म्हणून x = 7,200. चिन्मयचा नफा बरोबर 3x, म्हणून 3 × 7,200 = 21,600 रुपये आहे. इथे x ची किंमत लिहिली. समीरचा नफा बरोबर 2x, म्हणून 2 × 7,200 = 14,400 रुपये आहे, म्हणून चिन्मयला 21,600 रुपये आणि समीरला 14,400 रुपये नफा झाला.